माझ्या सर्व मराठी फोटोग्राफर्सचे मी सचिन भोर फोटो आर टी ओ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजचा आपला विषय आहे येस yes, कम्पोजिशन खूप इंटरेस्टिंग माझा सर्वात आवडता विषय आहे आणि त्यामुळेच मी खरंतर ठरवलं आहे की इतका सुंदर विषय किंवा इतका महत्त्वाचा विषय हा एकदम फॉर्मॅलिटीजमध्ये काही गोष्टी नसाव्यात खूप आपण कॅज्युअली आणि गप्पा मारत मारत पुढे जाऊ तेच करताना घरातच राहू सुरक्षित राहू ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन तीस एप्रिलपर्यंत एक्सटेंड झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण आता थोडंसं जास्त गांभीर्याने घेऊन आपल्या सरकारला मदत करावी त्यासाठीच घरातच राहावं सुरक्षित राहावं हे सर्व करताना आपल्याला कॉम्पोजिशन हे फोटोग्राफीमध्ये किती महत्त्वाचं आहे किंवा ते कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा खरंच ते केल्याने काय होतं ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागेल आज आपण फर्स्ट सेशन घेतो एक तर खरं तर कॉम्पोजिशन हा खूप मोठा विषय आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला बऱ्याच वेळा पार्टमध्ये तो पाहावा लागेल परंतु आज आपण एक ओवरऑल कॉम्पोजिशन म्हणजे काय ते पाहू आ, मी स्वतः फाईन आर्टिस्ट आहे आणि फाईन आर्ट बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडंसं आम्हाला कदाचित त्याचा अभ्यास हा आमच्या एज्युकेशन टाईममध्ये होतो तो मला असं वाटतं थोडासा शेअर करावं कारण ज्यावेळी आपण कॉम्पोजिशन म्हणतो किंवा मराठीमध्ये म्हटलं तर रचना किंवा मांडणी म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तर मी अगदी सिम्पल एक्झाम्पल देईल की जसं आपण आत्ता आपल्या घरामध्येच आहोत तर घरामध्ये पहा प्रत्येक गोष्टीची एक जागा आहे किंवा आपण दरवाजा दरवाजाच्या समोर लगेच कपाट ठेवलेलं नाही आहे तर त्याला अशा पद्धतीने अरेंज केलं आहे की जे मध्ये येणार नाही आणि दिसायलाही सुंदर दिसेल किंवा आपला टी व्ही ठेवलेला असेल किंवा बेड असेल सोफा सेट असेल चेअर्स असतील जे काही गोष्टी असतील त्यांना एका विशिष्ट पद्धतीने थे आपण मांडणी केलेली असते आणि त्या जागेचा पुरेपूर आणि योग्य असा वापर केलेला असतो तीच तर गोष्ट फोटोग्राफीमध्ये सुद्धा करावी लागते बट फोटोमध्ये वावरतो हो, तो आपला खरं तर डोळा किंवा आपली नजर त्या फोटोला पाहणाऱ्याची नजर ही त्या फोटोमध्ये प्रवास करत असते आणि त्याचा प्रवास हा सुखकर सुंदर छान आनंददायी व्हावा म्हणूनच कॉम्पोजिशनचं खूप एक वेगळं महत्त्व आहे फोटोग्राफी ही एक कला आहे आणि फोटोग्राफर हा एक कलाकार आहे आणि त्याचनुसार खरं तर फोटोग्राफी ही एक व्हिज्युअल आर्ट आहे जसं की चित्रकला चित्रकलेतूनच पुढे फोटोग्राफीचा पण बऱ्याचशा चित्रकलेतूनच गोष्टी आलेल्या आहेत त्यानुसारच अनेक चित्रकारांनी त्यांच्या चित्रपद्धतीमध्ये किंवा त्यांची जी स्वतःची जी त्यांनी स्टाईल डेव्हलप केली त्यामध्ये काही विशिष्ट गोष्टींचं निरीक्षण केलं किंवा के खूप बारकावे शोधले आणि त्यानुसार त्यांची रचना केली त्यानुसार त्यांची लाईटिंग केली किंवा त्यानुसार त्यांनी जे काही डिझाईन पॅटर्न्स बनवले ह्या सर्व गोष्टींमध्ये मानवी सायकोलॉजी किंवा मानसिकतेचा सा, खूप विचार केला गेलेला आहे त्याच विचाराप्रमाणे कॉम्पोजिशनमध्ये सुद्धा की मानवी नजर नेमकी एखादी गोष्ट किंवा एखादं चित्र पाहताना कुठून सुरुवात करते किंवा ती कसा प्रवास करू शकते तिचा बेटर किंवा जास्त सुंदर प्रवास कसा होऊ शकतो ह्या गोष्टी चित्रकारांनी खूप सुंदरतेने खरंतर अभ्यास केला अनेक जे काही पूर्वीचे चित्रकार होते त्यांनी त्यांच्या विशिष्ट पद्धती तयार केल्या आणि त्याच पद्धतीपुढे त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्या ह्या सर्व गोष्टींना किंवा इतिहासाला आपण जाणून घेणं गरजेचं आहे कारण तेव्हा आपल्याला कंपोजिशन समजून घेताना मजा येईल मी वैयक्तिक कंपोजिशनमध्ये काही विशिष्ट गोष्टींचा विचार करतो नेहमीच आणि मला खरोखर अगदी मनापासून ह्या विषयात खूप जास्त इंटरेस्ट येतो कारण जेव्हा जेव्हा मला जे वाटतात जे फाईन आर्ट कम्पोजिशन्स असतात ते करायला मिळतात त्यावेळेस जरा जास्तच आनंद होतो मी नक्की स्क्रीनवरती त्याचे काही पिक्चर्स आजच क्लिक केलेले दाखवत राहील अगदी अनएडिटेड फक्त फॉर्म्समध्ये किंवा पॅटर्न्समध्ये हे दिसतील त्यामध्ये काही लाईन्स दिसतील त्यामध्ये काही शेप्स दिसतील आणि शेप त्या कम्पोजिशनमध्ये किती प्रभाव क्रिएट करू शकतो तेसुद्धा मी दाखवत राहील की कॉम्पोजिशनला आपल्याला काही वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड करताना काही महत्त्वाचे पॉईंट्स त्यातून घ्यावे लागतील आणि मी आज खरं तर त्या पॉइंट्सला फक्त इंट्रोड्यूस करणार आहे बट अगदी एंडपर्यंत तुम्ही जर हे सेशन पाहिलं तर नक्कीच तुम्हाला असे काही बारकावे समजतील की जे जाणल्यानंतर कॉम्पोजिशन करायला खूप सोपं होईल किंवा एक सुंदर कॉम्पोजिशन आपल्या छायाचित्राचं करण्यासाठी खूप मदत होईल चला तर मग छान मी आता निवांत बसलोय आणि आपण अशाच गप्पा मरत मरत पुढे जाऊया आणि काही पॉईंट्स मी जे काही काढलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करतो आणि मी काही माझ्या पद्धतीने काही विचार केलेले आहेत खरं तर नक्कीच ते आपण समजून घेऊ तर फर्स्ट पॉईंट मी काढलेला आहे तो म्हणजे ऑब्झर्वेशन मला असं वाटतं की मी या अगोदरचे जे काही सेशन्स घेतले आहेत बॅकग्राऊंड असेल फोरग्राऊंड असेल किंवा डेप्थ ऑफ फील्ड असेल किंवा बऱ्याचशा सेशन्समध्ये मी हे ऑब्झर्वेशन हा पॉईंट नेहमी मी बोलतो मला असं वाटतं की एक चांगला पिक्चर जर क्रिएट करायचं असेल ना तर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण आपण गेलो आणि घाई गडबडीमध्ये शूट सुरू केलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या त्या नजर अंदाज होतात त्या राहून जातात आणि खूप सुंदर करत त्याचा वापर आपण करू शकत असतो परंतु त्या गोष्टी आपण लॉस होऊ शकतो राईट तर त्यामुळे मला असं वाटतं ऑब्झर्वेशन आणि त्यामध्ये पण मी काही सब पॉईंट्स काढलेले आहेत तर ते एक, -एक मी पॉईंट जर शेअर करतो की ऑब्झर्वेशनमध्ये बेसिकली आपण जिथे शूट करणार आहोत तर त्यातील आपला विषय आणि त्यानुसार आजूबाजूला तो सीन काय आहे तिथे एलिमेंट्स किंवा ॲम्बियन्स काय आहे याचं निरीक्षण करावं नंतर त्यानंतर बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड याचं निरीक्षण करावं हे दोन्ही गोष्टी आपल्या सेशन्स आपल्याकडे आहेत मी हवं तर स्क्रीनवरती दाखवतो की बॅकग्राऊंडचं सेशन पहा की ते नक्की पाहणं गरजेचं आहे आणि त्याचनंतर फोरग्राऊंडचं सुद्धा सेशन पहा तेही पाहणं गरजेचं आहे आणि त्यातनं आपल्याला ह्या कॉम्पोजिशन सेशनला खूप हेल्प होईल खरं तर हे सर्व मिळूनच कॉम्पोजिशन होत असतं त्यानंतर मला असं वाटतं की त्या सर्व एरियामध्ये त्या सर्व सीनमध्ये लाईन्स पॅटर्न्स आणि कलर्स काय आहेत त्याचं निरीक्षण करावं ते केल्यानंतर आपल्याला सब्जेक्टची व्यवस्थित कुठे मांडणी करायची हे ठरवायला सोपं होईल त्यानंतर तिथली लाईट कंडिशन काय आहे किंवा तिथले लाईट डायरेक्शन कुठलं आहे कुठल्या दिशेने ती लाईट आलेली आहे ला तीसुद्धा गोष्ट खूप कॉम्पोजिशनसाठी महत्त्वाची आहे तर मला असं वाटतं की ह्या पॉईंट्सवरती आपण ऑब्झर्वेशन करून नेक्स्ट मेन पॉईंटकडे जावं ते म्हणजे फ्रेमिंग फ्रेमिंगमध्ये खरंतर काही वेगळे गोष्टी येतात मी जे फ्रेमिंग म्हणतो ती क्या पन फ्रेम कुछ की आपण फ्रेम कुठली किंवा किती घ्यायची म्हणजे त्याचा स्केल किती असेल तो एक प्रकार नक्कीच महत्त्वाचा आहे किती वाइड फ्रेम हवी आहे किती क्लोज हवी आहे त्या तर गोष्टी ठरवायच्याच बट ती फ्रेम हॉरिझन्टल हवी की व्हर्टिकल हवी कारण ज्यावेळी आपण कुठल्या एलिमेंटचा वापर आपल्या सब्जेक्टनुसार करत असतो किंवा सबऑर्डिनेट एलिमेंट्स आपण घेत असतो त्यावेळी फ्रेम ठरवणं खूप महत्त्वाचं आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ह्या दोन्हींमधूनसुद्धा खूप काही गोष्टी चेंज होत असतात आणि पाहणाऱ्याचा व्ह्यूसुद्धा चेंज होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं फ्रेमिंग खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर थर्ड पॉईंट म्हणजे सब्जेक्ट आणि सब्जेक्टमध्ये काही सब पॉईंट्स सब्जेक्ट म्हणजे काय की सब्जेक्ट, का सब्जेक्ट खरं तर आपल्या सब्जेक्टवर डिपेंड असेल स्टोरीवर डिपेंड असेल आपण कुठल्या टाईपची फोटोग्राफी करतो त्याच्यावरती सुद्धा हा सब्जेक्ट डिपेंड करू शकतो म्हणजे जर तुम्ही पोर्ट्रेट शूट करत असाल मी स्वतःच सब्जेक्ट आहे त्याला जर तुम्ही शूट करत असाल आणि मी ज्या फ्रेममध्ये आत्ता आहे तर ती हॉर्झांटल फ्रेम आहे ज्याला आपण लँडस्केप म्हणतो तर तिलाच जर व्हर्टिकली पाहिलं म्हणजे पोर्ट्रेट स्टाईलने जर पाहिलं तर नक्कीच काही गोष्टी बदलू शकतील किंवा आजूबाजूला ज्या काही लाईन्स आलेल्या आहेत त्या लाईन्स चेंज होतील आणि नक्कीच काही प्रमाणात तो फरक होऊ शकतो बट पोर्ट्रेटमध्ये हा मानवी चेहरा किंवा तो मानव हा एक सब्जेक्ट असू शकतो परंतु लँडस्केपमध्ये गोष्टी चेंज होतात त्याचप्रमाणे तुम्ही स्ट्रीट फोटोग्राफी करत असाल तर तिकडे चेंजेस होतात किंवा आपण स्टील लाईफ करत असेल किंवा पर्टिक्युलर प्रॉडक्ट फोटोग्राफी करत असेल तर सब्जेक्ट चेंज होतो आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचं त्यातल्या काही गोष्टी पाहाव्या लागतील त्यातलं मला फर्स्ट पॉईंट असा वाटतो की प्लेसिंग ऑफ सब्जेक्ट म्हणजे आता हा जो काही सीन आहे यामध्ये मी इथेच बसावं असं त् का ठरवलं गेलं हे ठरवणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याची प्लेसिंग कुठे असायला पाहिजे तो एक पॉईंट आम्हाला खूप इम्पॉर्टंट वाटतो म्हणजेच पॉईंट ऑफ इंटरेस्ट क्रिएट होतो आणि तो पॉईंट ऑफ इंटरेस्ट हा खूप एक महत्त्वाचा भाग असणार आहे यानंतर सर्वांना खूप आवडीचा आणि खूप जास्त ओळखीचा असलेला म्हणजे रूल ऑफ थर्ड कारण ही प्लेसिंग करताना तो जो रूल ऑफ थर्ड काय सांगतो त्यानुसार आपण आपल्या सब्जेक्टिव्ह प्लेसिंग करणं गरजेचं आहे हा नक्कीच हे जे पॉईंट्स मी सांगतोय ना या प्रत्येकावरती एक स्पेशल सेशन असणार आहे त्यामुळे आज फक्त आपण जाणून घेऊया आणि काही गोष्टी हव्या तर पिक्चर्समध्ये पाहत राहूया रूल ऑफ थर्डप्रमाणे खरं तर व्हर्टिकली दोन लाईन्स आणि हॉर्जन्टली दोन लाईन्स जर आपण सेम डिस्टन्सवरती जर केल्या म्हणजेच सेम साईजमध्ये नाईन पार्ट्स एका पिक्चरचे क्रिय तयार होतात आणि ते नाईन पार्ट्स बेसिकली रूल ऑफ थर्ड आपल्याला दाखवतात की जिथे आपण व्हर्टिकल आणि हॉर्झंटल लाईन्स तिथे घेतो त्यावेळी ती जी लाईन जिथे इंटरसेक्ट करते म्हणजे त्या लाईनमधनं लाईन जाते असे आपल्याला बेसिकली चार जागा तशा मिळतात आणि त्याला आपण तो गोल्डन पॉईंट म्हणू शकतो किंवा त्याच्या लाईन्स जिकडे इंटरसेट करतात तिथे आपल्याला सब्जेक्ट प्लेस केला तर जास्त तो प्रभावी तो सब्जेक्ट असू शकतो मग इथे ज्यावेळी आपण हे नाईन पार्टमध्ये डिवाईड केलं तर त्याचा जो वन थर्ड पार्ट आहे हा ऑफ थर्ड सांगतो आपल्याला म्हणजे अगदीच पिक्चरमध्ये कुठलाही आपला जो सब्जेक्ट असतो तो सेंटर प्लेस न करता ह्या वन थर्ड एरियामध्ये जर प्लेस केला तर नक्कीच त्याचा प्रभाव जास्त असू शकतो म्हणजे लेफ्ट लाईनवरती किंवा राईट लाईनवरती किंवा क वरच्या लाईनमध्ये किंवा त्या खालच्या लाईनमध्ये सब्जेक्ट आपण त्या कुठल्या लाईनवरती ठेवतो किंवा त्याला प्लेस करतो ही प्लेसिंग खूप इम्पॉर्टंट असणार आहे ते आपण डिटेल रूल ऑफ थर्डमध्ये नक्कीच पाहूया त्यानंतर गोल्डन पॉईंट किंवा गोल्डन रेशो जे मी आत्ता यातच त्याचा उल्लेख केला तो एक खूप गरजेची गोष्ट आहे की जी आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि ज्यावेळी रूल येतो ना खरं तर मी एक मजा म्हणून सांगेल की कंपोजिशनचे खूप रूल्स सांगितले जातात आणि खरं तर आपण बिगिनर जर असाल किंवा नवीनच जर फोटोग्राफी करत असाल तर हे रोल म्हणण्यापेक्षा ह्या गाईडलाईन्स आहेत आणि ह्या गाईडलाईन फॉलो जर केल्या तर आपल्याला त्यातली मजा समजायला लागते किंवा ते समजणं खूप गरजेचं आहे कुठे प्लेसिंग करायची काय पद्धतीने गोष्टी हा असायला पाहिजे कम्पोजिशन म्हणजे काय ह्या गाईडलाईन्स आहेत खरं तर फोटोग्राफी ही एक कला असल्यामुळे तिला रोल्स नाहीत आणि एक ग्रेट आर्टिस्ट त्या रूल तोडण्यातच तर एक वेगळी मजा असते किंवा तो तिथे आणखी एक त्याची एक रूल तोडून एक जास्त सुंदरता तो आणू शकतो बट त्यासाठी आपल्याला तितका अभ्यास करावा लागेल किंवा आपल्यामध्ये तितकं परफेक्शन आणावं लागेल त्यामुळे रूल हा शब्द जरी तो चा सुरू चालत आलेला असला तरी आपण त्याला एक छान वर्ड देतो आहे म्हणजे गाईडलाईन्स या गाईडलाईन फॉलो करूयात आपण त्यानंतर मेन पॉईंटमध्ये मला असं वाटतं की पोझिशन ऑफ सब्जेक्ट जसं आपण प्लेसिंग केलं तसं पोझिशन म्हणजे काय की जर आपण एक ह्युमन फिगर घेत असेल तर तिला आपण पोज देऊ शकतो म्हणजे मी आता माझं डायरेक्शन जे आहे ते ह्या दिशेला आहे आणि त्याच दिशेला पुढे जागा तितकी सोडलेली आहे त्याला स्पेस सोडलेली आहे बट मी जर इकडे पाहून बोल जर बोललो आणि मी या पद्धतीने जर आत्ता सेशन दिलं तुम्हाला कसं वाटतं आहे नक्कीच ती मजा येत नाही म्हणून त्याची पोझिशन ठरवणं खूप गरजेचं आहे मग तो प्रॉडक्ट जरी असेल तरी त्याचं डायरेक्शन कुठे ठेवायचं तर तो इम्पॉर्टंट मला पॉईंट वाटतो त्यानंतर साईज साईजमध्ये खूप इम्पॉर्टंट प्रकार येतील साईजमध्ये मेन सब्जेक्टची साईज सब ऑर्डिनेट एलिमेंट्स असतात त्यांची साईज साईज हा एक खूप इम्पॅक्ट क्रिएट uh, करणारा uh, प्रकार असू शकतो जसा की जनरली आपण म्हटलं जातं की जो सर्वात मोठ्या साईजमध्ये असेल तो सब्जेक्ट परंतु असं काही नाही असं अनेक ठिकाणी सपोज आपण एक छान खूप वाईड फ्रेम घेतो आहे किंवा एक छान लँडस्केप घेतो आहे आणि लार्ज स्केल ती एक इमेज आहे किंवा पिक्चर आहे आणि त्यामध्ये एक छोटंसं घर आहे त्याच्या पाठीमागे खूप मोठा असा डोंगर आहे परंतु ते घर खूप छोटं आहे आणि ते कौलारू आहे पहा तुम्ही तो पिक्चर पाहताना ते घर पाहणाऱ्याचं लक्ष सर्वात अगोदर वेधून घेतं आणि त्या इतक्या मोठ्या डोंगरालासुद्धा ते बॅलन्स करत असतं त्यामुळे साईज हा नक्कीच बट साईजमध्ये काय व्हॅरिएशन्स सा आपण ठेवतो आहे बॅलन्स करताना त्या गोष्टींचा कसा वापर करतो तर साईजसुद्धा हा एक खूप इम्पॉर्टंट प्रकार असू शकतो किंवा त्यामध्ये सबआउट एलिमेंट्सची साईज जर खूप मोठी होत असेल सब्जेक्टपेक्षा तर नक्कीच ते त्याचं लक्ष वेधून घेऊ शकतं त्यासाठी आपण स्केल किंवा फ्रेम काय ठेवतो ते महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर आपण नेक्स्ट याला जाऊयात ते म्हणजे स्पेसिंग जे मी आत्ता बोललो की मी असं छान बसलो आहे आणि मी जर इकडे पाहून बोललो त्याऐवजी इकडे पा पाहिल्यानंतर काय मजा येते आणि ती जी स्पेस आत्ता समोर दिलेली आहे त्याला जनरली आपण ब्रिदिंग स्पेस म्हणतो ज्याला आपण म्हणतो की थोडा श्वास घेता येईल असं बट नजर कुठून श्वास घेणार एक प्रयोग करा नक्कीच तुम्ही घरी जाओन, की अगदी भिंतीच्या कडेला जाऊन अगदी नाक भिंतीजवळ घेऊन उभं राहून पहा अस्वस्थ वाटतं की नाही तर नक्कीच ते वाटू शकतं किंवा नजरेलासुद्धा खूप अस्वस्थता येऊन जाते आणि तेच तुम्ही रिव्हर्स करा भिंतीकडे पाठ करा आणि समोरच्या दिशेला तुम्ही त्यानंतर पहा तुम्हाला पहा कसं किती छान प्लेझंट वाटेल किंवा फ्रेश वाटेल नाहीतर गुदमरल्यासारखं होतं ज्यावेळी आपण भिंतीकडे जाऊन तोंड करून उभं राहतो तर फरक पडतो तसंच नजरेची सुद्धा ती घुसमट होत असते त्यासाठी स्पेसिंग खूप इम्पॉर्टंट आहे कॅक्झॅट स्पेसिंग म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ही स्पेस कुठे सोडायची किंवा निगेटिव्ह सुद्धा पॉझिटिव्ह कसं करायचं पॉझिटिव्ह स्पेसचा एक इम्पॅक्टफुल वापर कसा करायचा किंवा निगेटिव्ह स्पेसला किती निगेटिव्ह स्पेस बनवायचं किती ती स्पेस असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या पर्टिक्युलर सेशनमध्ये पाहूयात त्यानंतर कॉन्ट्रास्ट जे की आज नाही आहे आज कॉन्ट्रास्ट होता कधी ज्यावेळेस मी सेशन स्टार्ट केलं त्यावेळी तेव्हा नक्कीच कॉन्ट्रास्ट होता कारण तिथे मी व्हाईट बॅकग्राऊंडवरती माझा दा डार्क कलरचा शर्ट होता त्यामुळे कॉन्ट्रास्ट आपण पाहूयात कॉन्ट्रास्ट सर्व अर्थाने असेल कॉन्ट्रास्ट रंगामध्ये असेल कॉन्ट्रास्ट आपल्या लाईटिंगमध्ये असू शकतो कॉन्ट्रास्ट आप आपल्या पॅटर्न्समध्ये असू शकतं तेव्हा टाईपचा कॉन्ट्रास्ट असू शकतो तो आपण कॉन्ट्रा कॉन्ट्रास्टच्या सेशनला नक्कीच डिटेल त्याचं पाहूया त्यानंतर युनिटी खूप गरजेचं आहे युनिटी म्हणजे काय की ज्या आपण शेप्स किंवा ज्या काही गोष्टी तिथे आकार जे वेळे घेणार आहोत पिक्चर्समध्ये किंवा जो सब्जेक्ट असेल ह्या सर्वांमध्ये त्या पिक्चरमध्ये एक युनिटी असावी एक युनिफॉर्म त्या गोष्टीमध्ये क्रिएट होत असावा वापरतो त्याचा एक योग्य विचार केला जावा आणि त्याच त्यातून एक छान युनिटी नक्कीच ती दिसू शकते नंतर खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि मला खूप आवडतं तो म्हणजे लिडिंग लाईन्स आताही पण इथे लीडिंग लाइन्सचा वापर केला गेलेला आहे जिथे लीडिंग लाइन सब्जेक्टपर्यंत खरं तर घेऊन येतात आणि व्ह्युअरची नजर नजरेसाठी तो एक रस्ता असतो तो एक रोड असतो की ज्यावरनं तो प्रवास करून त्या सब्जेक्टपर्यंत पोहोचतो आणि तो प्रभावीपणे पोहोचवतो असे अनेक लीडिंग लाईन्सचे आपल्याला एक्झाम्पल्स पाहता येतील तर ते लीडिंग लाईन्सचा स्पेशल सेशनमध्ये आपण डिटेल पाहूयातच नक्की त्यानंतर रिपिटेशन ऑफ फॉर्म्स इथेसुद्धा तुम्हाला रिपिटेशन ऑफ फॉर्म्स खूप सारे दिसत असणार आहे ह्या ज्या जिन्यामध्ये जे काही पॅटर्न्स तयार झालेले आहेत किंवा फॉर्म्स क्रिएट झाले आहेत हे बरेचसे रिपीटेड आहेत त्याने एक इंटरेस्ट किंवा एक इम्पॅक्ट क्रिएट होतो पिक्चरमध्ये आणि तो पिक्चरचा इंटरेस्ट वाढवतो रिपिटेशनल फॉर्ममध्ये सर्व जर फॉर्म एका स्टाईलचे रिपीट 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 होत असतील म्हणजे एक आपण असं पकडूयात की जे नॅचरल जर रिप काही फॉर्म्स असतील म्हणजेच एखादं झाडं असेल त्याची पानं असतील ते खूप रिपीट 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 झाले आणि एखादी जर तिथे मानवनिर्मित वस्तू जर तिथे ॲड झाली किंवा त्या सर्व फॉर्म्सपेक्षा वेगळी जर गोष्ट तिथे ॲड झाली तर ती पटकन तिच्यावरती लक्ष वेधून घेते तर त्यामुळे नक्कीच रिप्युटेशन ऑफ फॉर्म खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे नंतर परस्पेक्टिव्ह परस्पेक्टिव, परस्पेक्टिव आत्ताही तुम्हाला दिसत असेल की इथनं पाठीमागे गेलेल्या लाईन्स आहेत त्या अशा निमूळ होत जाताना दिसतात किंवा तिथे एका पॉईंटला येऊन त्या जोडलेला जाताना दिसतात डेप्थ मिळते परस्पेक्टिव आकार किंवा डायमेन्शन्स ओपन करतो त्यामुळे परस्पेक्टिव खूप एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि त्यानंतर मी असा विचार केला आहे जो टाईप आहे किंवा प्रकार आहे तो म्हणजे सम आणि विषम अंग जे आपण एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट एक्झाममध्ये चित्रकलेच्या विषयात पाहिलेलं असतं की सम अंगी चित्र असतं आणि विषम अंगी चित्र असतं मला असं वाटतं आज आपण कंपोजिशनमध्ये सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे याला आपण सिमेट्रिकल किंवा इसिमेट्रिकल असं म्हणू शकतो म्हणजे काय की सिमेट्रिकल जर म्हटलं तर अगदीच त्या चित्राचं किंवा त्या एका पिक्चरचे दोन सम भाग होतात आणि ते अगदी मिरर इमेज सारखं दिसतं आणि विषम म्हटलं तर एक पार्ट जो असतो अगदीच सेम टू सेम तो दुसरा पार्ट नसतो किंवा आपण बॅलन्स करताना मग एक पार्ट तिथे आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सेम तो पार्ट घेऊनच बॅलन्स केला असं नसतं तर ते अगदी विषमतेने पण खूप मजेदारपणे ते बॅलन्स केलेलं असतं त्यामध्ये सुद्धा एक सुंदरता असते आणि लास्ट पॉइंट तो म्हणजे बॅलन्स सर्व गोष्टींमध्ये यामध्ये एलिमेंटचा बॅलन्स रंगांचा बॅलन्स म्हणजे कलर बॅलन्स लाइटिंगनुसार बॅलन्स या सर्व गोष्टींचा एक योग्य बॅलन्स म्हणजे एक योग्य कंपोजिशन आणि ते योग्य कम्पोजिशन पाहताना नक्कीच मला असं वाटतं की खूप छानपैकी आपण काही सेशन्स बनवूयात डिटेल सेशन बनवूयात बन की प्रत्येक सेशनमधनं ती मजा येईल आज यासाठी मी काही नॉर्मल पिक्चर्स दाखवत राहील किंवा दाख दाखवत आलेलो असेल तर ते पहा आणि काही बेसिक कम्पोजिशन्स करून पहा त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा अतिशय सुंदर गोष्ट आहे म्हणजे मी तर खूप कंटिन्युअस खूप मोठं सेशन यावरती घेऊ शकतो परंतु आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमात असल्यामुळे खूप लिमिटेशन्स असतील तर मला हवं आहे तो तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रोत्साहन किंवा तुमचा जो प्रतिसाद त्याने ही ऊर्जा मिळणार आहे तर जास्तीत जास्त कमेंट्स करा लाईक्स करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण यातील सर्व डिटेल्स आम्ही घेऊन येणार आहोत ते तुम्हाला सर्वप्रथम अपडेट होतील जर तुम्ही त्या बेल बटनवरती जर क्लिक केलं तर मला असं वाटतं की आ, आज आपण लॉकडाऊन कंडिशनमध्ये असल्यानंतर कम्पोजिशनला खूप बारकाईने खूप सविस्तर पाहू शकतो त्याचा फायदा घेऊ शकतो घाई करायला नको स्टेप स्टेप पुढे जाऊयात घरातच राहूयात सुरक्षित राहूयात लवकरच नेक्स्ट सेशन घेऊन भेटू थँक्यू सो मच